नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लंकेश भेले, दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग, वरोरा, मराठी सहायक शिक्षक। आज आपण मराठी व्याकरण हा भाग अभ्यासणार आहोत। मराठी व्याकरण हा भाग अभ्यासण्या अगोदर मराठी व्याकरण म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। बघा, मराठी व्याकरण, मराठी ही एक काय आहे, भाषा आहे। काय आहे? भाषा आहे। आणि व्याकरण म्हणजे काय तर स्पष्टीकरण। मग आपल्याला सरळ सरळ त्याची व्याख्या मिळतं, ती अशी आहे की मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे मराठी व्याकरण होय। काय? मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे मराठी व्याकरण होय। मग मराठी व्याकरणाची सुरुवात ही एखाद्या व्यंजनापासून होते। कशाने होते? व्यंजनापासून। तर मग बघा, व्यंजन म्हणजे काय तर अपूर्ण उच्चाराचा, म्हणजेच ज्याचा उच्चार पूर्ण नसतो त्याला व्यंजन असे म्हणतो। पुन्हा एकदा रिपीट मी करतोय की अपूर्ण उच्चाराचा, म्हणजे ज्याचा उच्चार पूर्ण नसतो त्याला व्यंजन असे म्हणतो। मग क अधिक अ बरोबर क, याला आपण अक्षर असे म्हणतो। म्हणजेच व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला, बघा व्यंजनामध्ये जर समजा स्वर मिसळला तर त्यापासून मात्र कोणतेही अक्षर तयार होत असतं। अक्षर म्हणजे नेमकं काय तर जे नष्ट होत नाही, जे चिरकाल टिकणारं असतं त्याला अक्षर असे म्हणतो। मग अक्षराची जर समजा आपण लयबद्ध रचना केली तर मात्र त्यापासून आपल्याला एक शब्द भेटतो, तो म्हणजे कमळ। बघा, क मड या तीन अक्षराची मी लयबद्ध रचना केली आणि त्याच्यापासून हा कमळ हा शब्द तयार झाला। मग शब्द म्हणजे काय हे आपण बघणार आहोत की अक्षरांची लयबद्ध रचना केली आणि अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो। आपल्याला एक वाक्य मिळतो, ते म्हणजे कमळ पाण्यात राहते। या तीन शब्दांची मी लयबद्ध रचना केली आणि त्याला सुद्धा अर्थ प्राप्त झाला म्हणून आपण याला वाक्य असे म्हणतो। मग यानंतर वाक्याच्या माध्यमातून भाषा ही बोलली जाते। मग नेमकं भाषा म्हणजे काय तर विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजेच भाषा होय। आणि व्याकरणामध्ये सुद्धा भाषेला जास्तीत जास्त महत्व दिले जाते। एखाद्या भाषेचे स्पष्टीकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाते त्यालाच आपण मराठी व्याकरण असे म्हणत असतो।